सुनीने रचला भांडकुदळ सासूला संपवण्याचा डाव, पण शेवटी जे झालं ते एक नवीन सुनेची कहाणी। संध्याचं नवीन लग्न झालं होतं, सासरी गेली। जशी सासरी गेली तसं तिथं सासूशी भांडण होऊ लागलं। तिचं आणि तिच्या सासूसोबत तिचं बिलकुल पटत नव्हतं। संध्याला वाटू लागलं की सासू प्रत्येक गोष्टीत चूक काढते आहे, रागावते आहे, कावते आहे, हेवा देवा करत आहे, असं बरंच काही वाटू लागलं होतं। संध्याने बराच प्रयत्न केला आपल्या परीनं हा मामला मिटवण्याचा, पण काही यश आलं नाही। जेव्हा सासू काही सांगत असेल तर सून काही वेगळं सांगत असते, आणि हे भांडण बरेचदा मोठं होत होतं। शुभम म्हणजे संध्याचा नवरा, शुभमला वाटतं की काय चालले आहे, कुणाची बाजू घ्यायची, आईची की बायकोची, मोठा प्रश्न त्याला पडत होता। एक दिवस संध्याने शुभमला सांगितले की मी इथे राहू शकत नाही, आता हे घर सोडून दुसरीकडे भाड्याला भाड्याच्या घरात जाऊन राहू, पण या सासूजवळ काही राहायचं नाही, असे बोलू लागली ती। मी काही या घरात राहू शकत नाही, तुमच्या आईजवळ सासूजवळ नाही राहणार, शुभमने मोकळेपणाने सांगितले की आई काही चुकीचे बोलत नाही, आईची कोणतीही गोष्ट चुकीची नसते, ती आपल्या भल्यासाठीच तर सांगत असते। काही सांगत असते तर तू वाईट वाटून घेऊ नकोस, लक्ष देऊ नकोस। संध्याला शुभमचा खूप राग आला आणि ती म्हणाली तुम्ही तर आईचीच बाजू घेणार ना। संध्या नाराज होऊन माहेरी गेली। संध्याचे वडील आयुर्वेदिक डॉक्टर होते, त्यांना आयुर्वेदिक औषधी घेऊन माहिती होते आणि ते खूप हुशार होते। वडिलाकडे गेली आणि म्हणू लागली की मला असली काही विषारी औषध द्या, ज्या पुढ्या द्या की सासूबाई कायमच्याच या दुनियेतून निघून जातील। संध्याचे वडील खूप नाराज झाले आणि म्हणाले मी तुला विषारी औषधी पुढ्या देतो, ते तू तुझ्या सासूला देणार, सासू मरण पावणार, पोलीस येणार, तुला घेऊन जाणार, तुझी चौकशी होणार, ते तू सांगणार औषधी कोणी दिले, कुठून दिले, का दिले, पोलीस चौकशी करणार, माझ्याकडे येणार, मला अटक करणार, तुला अटक करणार, दोन्ही घरं बर्बाद करणार, हे चुकीचं पाऊल आहे, मला काहीतरी काही मार्ग सांगा जेणेकरून मला माझ्या सासूपासून सुटका मिळेल, काहीतरी असे औषध द्या मला या सासूपासून मुक्ती मिळेल, मला तिचं तोंड देखील पाहायचं नाही। वडील म्हणाले मी काही पावडरच्या पुड्या देतो, रोज त्या पुड्या सासूबाईच्या जेवणात थोड्या थोड्या मिक्स करत जा, हा प्रकार 6 महिने करत जा, 6 महिन्यानंतर सासूबाई स्वतः आतून कमजोर होतील, आतून आतडे कमजोर होतील आणि त्या 6 महिन्यातच मरून जातील, डॉक्टरला पण कळणार नाही की ह्या कोणत्या आजाराने मेली असेल आणि तुझ्यावर कोणी संशय घेणार नाही, आपण सर्व वाचू निर्दोष राहू, पण एक अट आहे की या 6 महिन्यात तू सासूबाईशी बोलताना काळजीपूर्वक बोल, त्यांची पूर्णपणे काळजी घेत जा, कोणत्याही प्रकारे उलटसुलट बोलू नकोस, त्यांची मनाने सेवा कर, जेणेकरून तुझ्यावर काही आरोप येणार नाही, काही संशय येणार नाही, कोणी बोलू शकणार नाही की सुनेने सासूला मारले। संध्या तर खूपच खुश झाली आणि वडिलांचे आभार मानत होते। वडिलांना मला योग्य मार्गदर्शन केले, चांगला रस्ता दाखवला, मी मनातून खूप खुश होते, हरवून गेले होते। संध्या परत आपल्या सासरी गेली, त्या दिवसापासून ते खूप खुश राहू लागले। रोज स्वयंपाक केल्यानंतर सासूबाईच्या जेवणात थोडे थोडे कुडीतील पावडर मिसळत होती, तिची वर्तणूक खूपच बदलली होती, तिची बोलण्याची भाषा पण बदलली होती, कामामध्ये पण खूप बदल झाला होता। सासूबाई काही सांगितले की चुपचाप ऐकत होती। 1-2 महिने गेल्यानंतर सासूबाईला पण वाटू लागले की सुनबाईमध्ये हा बदल कशामुळे झाला असेल, तिचे बोलणे चालणे वर्तणूक कशी बदलली। हळूहळू दोघींच्यामध्ये भांडण कमी होऊ लागलं, त्यांच्यामध्ये आता मैत्री होऊ लागली। 5-6 महिने पूर्ण होत आले, आता सासूसुनेमधले नातं फार बदललं होतं, त्यांच्यामध्ये आई आणि लेकीचं नातं तयार झालं होतं। सुनेला वाटू लागलं की माझी आईच आहे खरोखरच आणि मी उगीच सासूबाईंना चुकीची ठरवत होते। 6वा महिना चालू झाला होता, वडिलांनी सांगितलं होते की 6 महिन्यानंतर सासूबाईचं मरण जवळ येईल, त्या आता मरणार असं वाटू लागलं। ती घाबरून आपल्या वडिलाकडे गेली, माहेरी आली, वडिलांना म्हणू लागली काहीही करा पण बाबा मला एक मदत करा, जी औषधी तुम्ही दिली होती त्याचे काही परिणाम होऊ नये म्हणून असं काही औषध द्या जेणेकरून माझ्या सासूबाईला ही दुनिया सोडून जायची गरज नाही, त्या तर देवी समान आहेत, त्यांची सेवा केल्यानंतर त्यांच्याशी बोलल्यानंतर असं वाटू लागलं की ह्या तर माझ्या आईप्रमाणे आहेत, माझ्या आईप्रमाणे मला समजवतात,
मी फालतू विचार करत होते, वडील म्हणाले, तू काही काळजी करू नको बाळा, मी तुला काही नवीन औषध देणार नाही, कारण त्या पावडरच्या पुडीत मुळातच औषध नव्हतेच, ते पचनक्रियाचे एक प्रकारचे औषध होते, ते तू रोज तुझ्या सासूबाईंच्या जेवणात घालत होतीस, काही घाबरायचं काम नाही, वडील हे सांगून हसू लागले। त्या मुलीला पण हसू आले, जी सून म्हणून कर्तव्य पार पाडत होती, सासूला संपवण्याचा निर्णय घेतला शेवटी तिने, पण तिला तिची चूक समजली, तिला समजून चुकलं होतं की तिच्या वडिलांनी पण मुश्किल परिस्थितीमध्ये ही योग्य सल्ला दिला होता। वडील पण आयुष्यामध्ये आई वडील पण खूप महत्त्वाचे आहे। तुम्ही मुलांना काय शिकवता हे जरूरीचे आहे। जीवनात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी की तुम्ही कितीही मोठं व्हा, आपल्या आई वडिलांचा सल्ला नेहमी योग्य दिशा देणाराच असतो। कोणतेही आई वडिलांना आपल्या मुलांचं जीवन आनंदी व्हावं असंच वाटतं। आई वडिलांशी नेहमी चर्चाच करत जावा, ते तुम्हाला चांगला सल्ला देतील, चांगले मार्गदर्शनच देतील। आई वडिलांना कधी वाटत नाही की स्वतःच्या आपल्या मुलाचं कधी वाईट व्हावं, ते चांगलं होण्यासाठी काही वेळा ते तुम्हाला वाईट पण बोलतील। धन्यवाद।